काय लढाई जिंकली की नाही? हो, आपलं काम पत्ते झालंय. एलएफ टेक ओव्हर केली. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, आता आपल्या कंपनीचे नवीन मालक कधी येतील तेव्हा स्वागतासाठी तयार राहा. सर, मला नीट माहिती आहे मी काय करतोय ते. माझी इथली पोझिशन आणि सन्मान मी परत मिळून दाखवेनच. सॉरी, उशीर झाला. गुड मॉर्निंग मॅम. काय करतेस इथे? तुमची नवीन बॉस. आता ही कंपनी माझी आहे. मी गुरु सरांचं सामान आणून देतो त्यांना. मॅडम एक मिनिट. हे काय सर? हे तुमचं सामान. म्हणजे आता कुठे बसायचंय मी? बाहेर, तुमच्या बच्च्याच्या जागी. तुमच्या बच्च्याची जागा कशी? तुमच्या नजरेच्या अगदी समोर होती. मलाही तुम्ही माझ्या नजरेच्या समोर हवे. अरे, यांच्यातलं कोणीही विचारणार नाही मला खायला. भूक लागली, काहीतरी ऑर्डर कर. बाहेरचं खाणं ऑफिस मध्ये अलाउड नाही. अरे माझ्याकडे विचारून आतमध्ये यावं एवढे मॅनर्स नाहीत तुम्हाला. बाहेर जा आणि नॉक करून आतमध्ये या. मिसेस राधिका सुभेदार मॅडम, मे प्लीज कम इन. अभिनंदन सुनबाई, खऱ्या अर्थानं आज तू आमच्या कुळाचं नाव काढलं. मला सगळ्यांसमोर कमी दाखवून एवढं मोठं यश मिळवलं. आपली बायको आपल्याला मागे टाकून पुढे गेली, आपली बॉस झाली, त्यामुळे तुमचा इगो दुखावला गेलाय. नाही यार, राधिका सुभेदारला माझ्या पायावर पडून माफी मागायला लावली ना, बघच नवऱ्याला कुठलं टेबल दिलं, कोपऱ्यातलं टेबल दिलं, काय चूक झाली, शिक्षण आहे मला. ओके, आता आता काय करू? टेबल बसू? मी करतो. शूज बसू का पॉलिश करतो शूज? एक बाई तिने मनात आणलं ना तर ती काहीही करून दाखवू शकते. एका कंपनीची मालकीण आहे मी. काहीचा तमाशा लावलाय तू? आणि मी पहा, मी माझ्या नवऱ्याला सगळ्या देखत कसं नाक रगडायला लावलो आणि मॅ पायाशी यायला लावलो. मला काहून कळत नाहीये, यांना हे नातं नकोय, यांना मी नकोय, अथर्व नकोय, कोणी नकोय. काय करून ठेवलंय बघ, सगळंच घेतलंय त्यांनी. ऑलमोस्ट ज्वेलरी पण घेतली माझी आणि सगळी कॅश पण नेली त्यांनी. एवढे वॉचमन आहेत बाहेर, त्यांना कसले पगार देतात? काय झोपा काढतात ते? गेला होता वॉचमनला फोन, तो म्हणाला की फक्त प्रियंका येऊन गेली घरी. प्रियंका? ती मेड तुझी? तू माझ्या पोराला बेइज्जत केलं. मी काय केलं होतं, कुणाचं वाईट केलं होतं म्हणून मला ही शिक्षा मिळून राहिली? खरंच मला ह्या सगळ्या दुष्ट चक्रात नाही जायचंय त्या ऑफिस मध्ये. मला नाही बघायचंय त्या राधिकाचं तोंड. हो, मलाही काही हौस नाहीये तिचं तोंड बघायची. पण माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आय एम सॉरी, काल जे काही वागलो बोललो ते बरोबर नव्हतं. मी असं वागायला नको होतं. तुमचं काम झालं असेल तर तुम्ही निघू शकता, मला बरीच काम आहेत, जरा महत्त्वाचं डिस्कशन करायचं. हो, सगळंच नवीन आहे. डिरेक्टरी आहेत कोणीतरी, राधिका म्हणून कोणीतरी. कोणीतरी का? सांगा ना, ती माझी लग्नाची बायको आहे म्हणून. तिच्या राधिका मसाले कंपनीनी माझी कंपनी टेक ओव्हर केली आहे. सांगा. आज इथे मी प्रतिज्ञा करतो, ही जागा, ही खुर्ची, ही पोझिशन ते मी पुन्हा मिळवेन. पुत्र प्रेमामुळे सरिता हातचं सगळं गमावून बसेल एक दिवस. आपण सगळ्यांनी किती प्रयत्न केला का आपण त्यांना मदत करू म्हणून, तरी आता काही उपयोग नाही. अरे आईचं ना, एक जमिनीचा तुकडा आईच्या नावावर होता तिकडे नागपूरच्या साईडला. बस 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 बस. ए बाबा, रिक्षाला मीटर पण असतं, पैसे द्यावे लागतात. हो माहिती आहे. हा ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. काय झालं काय तुला? बस
अरे 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 फार पाठीचं भज झालं रे. रिक्षातून प्रवास करायची सवयच नाही राहिली. तू तर असा बोलतोय जसा काही गाडीतच जन्माला आलायस. अरे नाही बाबा, मी लोकलने प्रवास केलाय धक्के खात, पण आता नाही ना राहिली सवय. बरोबर आहे, बैलाला हिरवं गवत खायची सवय लागली ना मग कशाला खातोय तो कडबा कुटार. म्हणजे मी बैल? नाही नाही, मी असंच उदाहरण दिलं रे. नाही बरोबर आहे म्हणा तुझं, अशी हालत झाली ना माझी जनावरासारखी. नाही बैलाचंच बघ ना, बैल जोपर्यंत कामाचा असतो ना, शेतीसाठी एकदम उपयोगी असतो ना, तोपर्यंत सगळे त्याला अंजारतात, गोंजारतात, खाऊ पिऊ घालतात. पण एकदाचा तो बिनकामाचा झाला ना की बघ बरोबर वाळीत टाकतात. माझी ती झालं ते आता सध्या, काय करू काय कळत नाही मला. अरे यार डार्लिंग, तू तू असं बोलू नको. अरे काय नको बोलू, काय चुकीचं बोलतोय मी सांग. पूर्वी माझ्याकडे पावर होती ना तोपर्यंत सगळे विचारायचे, आता तर मला भीती वाटते. काय बाबा, कुठून पैसे घेणार येतील, रस्त्यात थांबवतील, मारतील, घराच्या एकदम दारामध्ये उभे राहून माझ्याकडे पैसे मागतील, असं ना सतत स्वप्न पण पडतात यार. तशीच जाऊ दे, आता आईकडून जे काही पैसे येणार आहेत ना थोडे, तेवढाच दिला असं समजायचा. पण आई आल्याच नाही तर काय होईल तुझं? ठीक आहे. अरे यार नाही रे, मला ही कल्पनाही सहन होत नाहीये. काय करू ना काही कळतच नाही खेड्या मला. हे बघ, ऍक्च्युली ना अर्ध घर माझ्या नावावर आहे. बरोबर, मी कधी तिथे हक्काने जाऊन राहू शकतो, पण ही राधिका करू देईल का मला तसं? राधिका आणि बाबा मला घरामध्ये पाऊलही नाही टाकू देणार. नाही आता जगून काही उपयोग नाही. नाही नाही नाही, मी हे आयुष्य संपूनच टाकतो. त्या घरावर तुझाही समान अधिकार आहे, ऐका. नाही मी पाहते, जोवर मी आहे ना तुला काळजी करायची कारण नाही. मी पाहते कोण का करतात. तू चल. याला कोण आणलं इथं? तू यापुढे तो इथंच राहील आपल्या सोबत. बघ, त्याची भावना चांगली नसती तर माझ्या जवळ दिला असत का पैसे ठेवायला. पण त्या कमानीच्या नादात आपल्या प्रॅक्टिसचं काय? मला बायानं जबाबदारी दिली, आता कुणी बी काय बी सांगून दे, मी आता ऐकणारच नाही. रावल्या, नेमकं काय चाललं या भैयाचं काय कळना, पण काय तर मोठा प्लॅन नक्की आहे. एवढ्या सहजासहजी तो रावल्याच्या हातात सगळा व्यवहार देणार नाही, सावध राहायला पाहिजे. रिअल इस्टेट मध्ये काम करत, कुठल्या विभागात? नवी मुंबई. नवी मुंबई. त्या दरम्यान हे झालं का, सेल कमी झाली का? सुरुवात म्हणजे अशी काय झाली नाही, कारण की त्यांनी मला सरळ विचारलं तर मी म्हणाले की नाही, मला असं काय म्हणजे मी विचार नाही केला अजून. हे कधी विचारलं? दीड वर्षानंतर विचारलं. तुम्ही काय होता तेव्हा स्क्वेअर फुटाचा भाव तिकडे? काय झालं? ही भारी वास यायला की हो. मग मुंबईची स्पेशालिटी आहे पावभाजी. वाचते काय मुंबई मध्ये समजत चालते खावा. एका दिवसात मुंबईची बरीच माहिती झाली की तुम्हाला. तर काय, मुंबई मध्ये कुणाचं कुणाला काय बी पडलेलं नसते बघा. दुसऱ्याच्या भानगडीमध्ये नाच गुपच नाही, इकडल्या माणसाचा स्वभावच नाही, तेव्हा आपल्याला कोणी बी काय बी बोलणार नाही. तुम्ही बिंदास खावा, घ्या. अष्टप्रधानात हंबीरराव येतात का? हो तुम्ही आहातच की. मग या तुमच्या मताला माझा होकार नाही, विरोध आहे. तुमचा विरोध असला तरी बहुमत याच बाजूनी आहे की शंभूराजांचं युवराजपद काढून घ्यावं. प्रवाहाविरुद्ध पोहताना अशी झुंज घेताना ज्या जखमा होतात, निदान त्या जखमांची कोणी चेष्टा करू नये एवढीच अपेक्षा आहे.